टिंबर एरिया सांगली येथे गर्दे ई बाईक्स या दालनाचा भव्य असा उद्घाटन सोहळा महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापणीस यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वाढती महागाई हा सर्वात मोठा प्रश्न जनसामान्य माणसांच्या समोर उभा राहिला आहे. यामध्ये इंधन दरवाढ झाल्यानं मोठा भडका उडाला आणि प्रवासाची सर्व गणिते चुकली. याचा विचार करून गेले 60 वर्ष फर्निचर विश्वात ज्यांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केले आहे असे गर्दे फर्निचरचे मालक पुंडलिक गर्दे यांनी आधुनिक युगात पहिलं पाऊल टाकत जनसामान्यांच्या खिशाला दिलासा देणारी असे इलेक्ट्रिकल्स बाईकचे सांगली टिंबर एरियामध्ये भव्य असे दालन सुरू केले आहे. या गर्दे ई बाईक्स दालनाचा उद्घाटन समारंभ महापालिकेचे आयुक्त नितीन कापणीस यांच्या हस्ते महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि शेखर माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 15 रुपयात 90 किलोमीटर प्रवास करणारी इलेक्ट्रिकल्स बाईक म्हणजे पैशाची बचत. या कंपनीनं इलेक्ट्रिकल बाईकमध्ये असे बरेचसे मॉडेल निर्माण केले आहेत आणि सांगलीमध्ये या इलेक्ट्रिकल बाईक्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गर्दे ई बाईक्सच्या माध्यमातून सुरू झाले आहे. सध्या गर्दे ई बाईक या दालनात बऱ्याचशा प्रकारच्या इलेक्ट्रिकल्स बाईक्स उपलब्ध आहेत. प्रशस्त असे दालन आणि या दालनामध्ये हसतमुख माहिती देणारे सेल्समन, विशेष म्हणजे ई बाईकसाठी फायनान्स देखील गर्दे ई बाईकच्या दालनात उपलब्ध करण्यात आला आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, जेणेकरून पैशाची बचत तर होईलच आणि वाढत्या प्रदूषणावरती अंकुश लावता येईल. एक वेळ अवश्य गर्दे ई बाईक्स या दालनामध्ये भेट द्या असे आवाहन गर्दे परिवाराकडून केले जात आहे. आज या ठिकाणी हयासा या कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईकचं दालन सुरू होत आहे. ही इलेक्ट्रिक बाईक अतिशय सुंदर, स्टर्डी आणि इकॉनॉमी अशा पद्धतीची ही बाईक आहे आणि एका चार्जमध्ये ती 90 किलोमीटर रनिंग करू शकते, त्यामुळं त्याची कॉस्टसुद्धा खूपच कमी येते. तसंच त्याच्या किमतीसुद्धा अतिशय रिझनेबल आणि सर्वांना परवडू शकतील अशा स्वरूपाच्या आहेत. ह्या बाईकमुळं पर्यावरणाचा जो काही आता पर्यावरण बिघडायला लागले किंवा वातावरणात प्रदूषित वायू वगैरे हे व्हायला लागले त्यावर हा एक उत्तम उपाय आहे. या गाडीमुळं हवेचं प्रदूषण शून्य इतकं होतं, म्हणजे होतच नाही थोडक्यात. त्यामुळं आज ही बाईक म्हणजे काळाची गरज ठरलेली आहे. तर आणि प्रत्येकानं अशा बाईक्स वापराव्यात आणि वातावरण आपलं शुद्ध ठेवावं आणि वातावरण हवेचं तसंच आवाजाचंही प्रदूषण यातून होत नाही अशी ही अतिशय गुणसंपन्न अशी ही बाईक आहे. हयासा ई मोबिलिटी से हूँ मैं. हयासा का CEO प्रदीप मोटवानी. ये कंपनी हमने 8 महीना पहले शुरू की थी और 8 महीने में हम लोग टॉप 10 में आ गए हैं. सांगली में गदरे ई बाइक्स को हमने डीलरशिप दिया है और हमको बहुत खुशी है कि हमारे साथ अच्छे लोग जुड़ रहे हैं जो हमको नंबर 1 कंपनी बनाएंगे आने वाले 1 साल में. हमारे अभी 4 प्रोडक्ट्स है. एक मोटरसाइकिल लॉन्च कर रहे हैं हम, जो ये शोरूम में 28 अक्टूबर से अवेलेबल होगी डिस्प्ले के लिए, जो 150 किलोमीटर चलेगी. अभी 4 प्रोडक्ट के साथ हम लोग आए हैं. यहाँ के जो कमिश्नर है कापड़नीस जी, वो आए थे और उन्होंने एक पॉलिसी स्पेशली फॉर सांगली म्युनिसिपल एरिया के लिए अनाउंस किया है, जिसमें हम अपना पूरा सहकार्य देंगे और उनको जितनी गाड़ी लगेगी उतनी गाड़ी हम डिलीवरी करेंगे. धन्यवाद. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज गर्दे फर्निचर येथे हयासा या इलेक्ट्रिक बाईक शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे. सध्या शासनसुद्धा पर्यावरणपूरक अनेक संकल्पना राबवत आहे. शासनानेसुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. या पार्श्वभूमीवर या शोरूमचं उद्घाटन म्हणजे सांगलीसाठी एक चांगली गोष्ट आहे. या शोरूमच्या माध्यमातून सांगलीमध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलचा वापर वाढला तर सांगली शहर पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नक्कीच मदत होईल. यामुळे मी त्यांना या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा देतो आणि सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावा असंसुद्धा मी आवाहन करतो. थँक्यू.